सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे सुनील माळी विजयी झालेत. पनवेल तालुक्यातील सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सुनील माळी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन सुनील माळी यांचं अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे जिल्हा ओबीसी सेलचे सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय टेंभे, प्रवीण खंडागळे, डॉक्टर अविनाश गाताडे, उपसरपंच कांता कांबळे, विद्यमान सदस्य तथा माजी सरपंच प्रशांत माळी, सदस्य सतीश म्हस्कर, सुरेखा कांबळे, रश्मी गाताडे, प्रगती जांभूळकर, कविता माळी, महिला मोर्चाच्या लीना पाटील, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सावळे ग्रामपंचायती सरपंचच्या निवडणुकीमध्ये सुनील सदाशिव माळी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं, सर्व सदस्यांचं आणि सर्व गाववाल्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही एक अतिशय चांगला माणूस या खुर्चीवर बसवलेला आहे. इथल्या सरपंचांनी चांगली कामं केली म्हणून आदर्श ग्रामपंचायत सुद्धा तुमची झालेली आहे. आता याच्या पुढचं काम, आता आपण बसवायचं काम तुम्ही केलं त्यांना आता खुर्चीवर, आता पुढचं गावाचा विकास करण्याचं काम ते चांगल्या पद्धतीनं करतील अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. आणि तुम्ही आपण सुद्धा गावातील कार्यकर्त्यांनी त्यांना थोडीशी मदत करून त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना लढ म्हणा आणि त्यांच्याकडून कामं करून घ्या. त्यांना काय निधी लागेल तो आपण जरी उलनवाले तुम्ही असलात तरी आपण या ठिकाणी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि आपल्या गावाचा विकास या ठिकाणी आपण करणार आहोत. म्हणून मी सुनील माळी यांना मनापासून अधिक कार्यकर्ता म्हणून, तो अतिशय चांगले कार्यकर्ते आहे, कधी फोन केला आणि उचलला नाही किंवा 5 मिनिटात केला नाही असा कुठला दिवस, थोडा सोयऱ्यांचा परिणाम असेल कार्यकर्ता म्हणून, पण ते नेहमी कार्यकर्ता म्हणून अतिशय चांगले कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी जमवलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी या कार्यकर्त्यांना आणि गावातल्या कार्यकर्त्यांना जवळ घेऊन पक्षवाढीचं काम आणि आपल्या गावाचा विकास हे दोन्ही साध्य करण्यासाठी चांगलं काम करा. परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं आणि गावाचा विकास करण्यासाठी तुम्हाला एक संधी दिली जी आहे ती तुम्ही पुरी कराल अशा प्रकारच्या या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.